सांगोला म्हटलं की काय लक्ष देतं? कायम दुष्काळी प्रदेश, डाळिंब, गणपतराव देशमुख. गणपतरावांनी या सांगोल्यात पाणी आणण्यासाठी आपली हयात खर्ची घातली. या पाण्यावर कलम बहादरांनी फुलवलेली वाढवलेली डाळिंबांची बाग, त्यातून निर्माण झालेलं डाळिंबाचं हब, याचा पुढचा टप्पा म्हणजे मार्केटिंग. हे मार्केटिंग वेगवेगळ्या प्रकारे करता येतं हे मान्य आहे, पण त्याच्यातला मोठा घटक कोणता असेल तर ती म्हणजे रेल्वे. याचसाठी किसान रेल्वेची गाडी सांगोल्यातून सुरू करण्यात आली. आता या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं सुरू केलेल्या किसान रेल्वेनं सर्वोत्कृष्ट स्थान मिळवलं आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात किसान रेल्वेच्या या कामगिरीबद्दल पार्सल शील्ड सोलापूर विभागाला देण्यात आलंय. रेल्वेचे प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मनजीत सिंग यांच्या हस्ते सोलापूरचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी प्रदीप हिरडे यांना पार्सल शील्ड 2020-21 देण्यात आली. मागच्या वर्षात इथून 7.2 टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली. सोलापुरातून मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा किसान रेल्वे सुरू करण्यात आली होती. ही गाडी सांगोला, मनमाड, मुझफ्फरपूर अशी धावली होती आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रशासनानं आणखीन 3 पार्सल गाड्यांची सुरुवात इथून केली. याविषयी ॲग्रोवन डिजिटलनं सोलापूरचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी प्रदीप हिरडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणालेत की सोलापूर विभागामधून किसान रेल्वेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये पहिली किसान रेल सोलापूर डिव्हिजनमधून सुरू करण्यात आली होती आणि आत्तापर्यंत जवळपास 50 करोडपेक्षाही जास्त उत्पन्न रेल्वेला या किसान रेल्वेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. किसान रेल्वेनं शेतकऱ्यांचा जो माल आहे, फळं असतील, भाज्या असतील, हा अतिशय वेगाने आणि सुरक्षितरित्या कमी खर्चामध्ये देशातील विविध बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे. आणि या सोलापूर विभागाच्या कामगिरीबद्दल तर सोलापूर विभागाला PCCM पार्सल शील्ड ही वितरित करण्यात आली आणि सोलापूर विभागाचं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की या किसान रेल्वेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या मालाला जास्त वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये पाठवून उत्पन्न वाढवावं. या पुरस्कारानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची भावना निर्माण झाली. अशा एखाद्या गोष्टीचं महत्त्व शेतकऱ्यांना किती असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.